या वर्षी जे काही ऑक्टोबरमध्ये पाऊस पडला, तर त्याचा परिणाम असा झाला की आता हे जे कापसाचं बोंड आहे उमललेलं, ही जर पाहिलं सरकी, ही सगळी काळी पडलेली आहे आणि ह्याच्यामध्ये जे आहे ही ह्याच्यातली सर बी जे आहे ते उगून आलेलं, ह्याचा मोड दिसतोय. अशा पद्धतीनं कापसाचं जे आहे ते बऱ्यापैकी जे आहे ते नुकसान झालेलं आहे. दुसरा विषय रेडनिंग जे म्हणतो आपण, लाल्या जो म्हणतो, तो पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी दिसतोय. आणि यावेळेस आता परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांना फरदड घेऊ नका म्हणायची सुद्धा गरजच पडणार नाही, कारण की पाहतोय आपण आता फील्डमध्ये तर झालं आता हे म्हणजे दोन वेचण्या झालेल्या आहेत. आता जस्ट आता थोडीफार कुठंतरी तिसरी वेचणी होईल आणि ह्याच्यानंतर काही ह्याच्यामध्ये राहिलेलं नाही कापसामध्ये. तर ह्याचं एक मॅनेजमेंट पहिल्यापासून जर व्यवस्थित केलं असतं, ज्यावेळेस संततधार पाऊस पडून पाणी लागून राहिलं शेतामध्ये, अशा टायमाला खालून कापूस अन्नद्रव्य शोषण जे आहे ते करू शकला नाही आणि त्या परिस्थितीमध्ये म्हणजे मागच्या महिन्यामध्ये बोंड चांगले लागले होते, डेव्हलप व्हायच्या परिस्थितीमध्ये होते ते, आणि त्यावेळेस मग नत्राचा जो काही पुरवठा जो आहे तो पूर्ण इकडं बोंडाकडं हे झाला आणि मग इकडं पानातलं जे आहे ते नत्र जे आहे ते व्यवस्थितरित्या तिकडं हे झालं नाही, किंवा पानांना अन्नद्रव्य जे काही तयार करायला जे काही आपल्याला म्हणजे अपेक्षित हे असायला पाहिजे तर ते व्यवस्थित झालं नाही. मग अशा वेळेस वरून अन्नद्रव्य जे आहे ते देणं अपेक्षित आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण 2% युरिया म्हणतो किंवा 2% DAP जे आहे त्याच्या आलटून पालटून 10-12 दिवसाला जर फवारण्या झाल्या असतं तर निश्चित असं जसं आता हे झाड पूर्ण जे आहे त्याला कुठंच पान राहिलं नाही. दुसरा विषय ह्याच्यामध्ये आणखीन एक आहे, दह्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव झालेला आणि आता बी मी दाखवतो इथं, आता हे दह्याचे पांढरे स्पॉट या पानावर दिसत आहेत. तर दह्यामुळं सुद्धा खूप नुकसान झालेलं आहे. हे इथं जर आपण पाहिलं तर हे पूर्ण पांढरं जे काही आपण ग्रे मिडियू जो म्हणतो तो पण आलेला आणि त्याच्या माध्यमातून पण जे आहे ते पूर्ण पानं जे आहे ते खराब होऊन गेलेले. तर एकूण परिस्थिती जी आहे ते आता माळहिवरा झालं, इकडं बाजूचे जे काही कावळेवाडी आहे त्याच्या ह्याच रूटवरचे गाव, तर इथं परिस्थिती सगळीकडं जवळपास कापसाची जी ती अशीच आहे. तर एकात्मिक म्हणजे व्हिडिओचा उद्देश हा की एकात्मिक कीड रोग व्यवस्थापनाकडे लक्ष दिलं पाहिजे. फक्त आपण कुठंतरी ह्युमिक ॲसिड किंवा काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे विनाकारण प्लांट ग्रोथ रेग्युलेटर मारत बसण्यात अर्थ नाही. जो काही रोग आहे तर त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी जे काही शिफारशीतले जे काही लेबल क्लेममध्ये असलेले जे काही बुरशीनाशकं आहेत ते वापरणं गरजेचं आहे. आणि घरीच आपल्याकडे युरिया असतो, DAP असतो म्हणजे आणून ठेवलेला, तर त्याच्या जरी आलटून पालटून 10-12 दिवसाला जरी फवारणी जरी झाल्या असत्या तरी म्हणजे आताची कापसाची परिस्थिती समजा ही जी पूर्ण झाडं वाळून गेलेली त्याच्याऐवजी असं अशी परिस्थिती झाली असती.